नमस्कार तेरा नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी टाकरखेडा येथे शेताच्या बांधावर बैल गेला या कारणावरून वृद्धाला मारहाण यावल शहरात कारण नसताना एकाला एकाची मारहाण माझ्या नवऱ्याचे घर आहे असे सांगून सासूला सुनेने केली मारहाण यावल ते चोपडा दरम्यान हातनूर कारव्याचे काम निकृष्ट मनसेची तक्रार चौकशीची मागणी साकळी येथे गोडाऊनमध्ये ठेवलेला कापूस अज्ञात चोट्याने केला चोरी मुलाचा वाढदिवस वृद्धाश्रम मध्ये साजरा करीत यावलच्या चोपडे कुटुंबाने ठेवला समाजापुढे आदर्श यावलच्या श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉक्टर सतीश सुपडू यावलकर यांची निवड पोदार जेंबो किड्स शाळेत प्राथमिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न तर फैजपूर येथील पुरातन कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात परडी आगमन सोहळा उत्साहात संपन्न आता बघूया सविस्तर घडामोडी ही यावल तालुक्यातील टाकरखेडा येथे एका पासष्ट वर्षीय वृद्ध इस्मास त्यांच्या शेताच्या बांधावर बैल गेला या कारणावरून गावातीलच एकाने मारहाण केली व धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल पोलीस ठाण्यात संतोष वासुदेव चौधरी वय पासष्ट या वृद्धाने दिलेल्या तक्रारीनुसार गावातीलच रतन देवकर चौधरी यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर बैल गेला या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला व त्यांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच तुला पाहून घेईल अशी धमकी दिली ही संपूर्ण घटना शांताराम गंगाधर पाटील यांच्या समक्ष घडली असून ते साक्षीदार आहेत तेव्हा या प्रकरणी संतोष चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात रतन देवधर चौधरी यांच्या विरुद्ध विविध कलमांवर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल शहरात आय डी बी आय बँकेच्या मागील बाजूस वाणी गल्लीमध्ये एका अठ्ठेचाळीस वर्षीय इस्माला भवानीपेठ भागातील रहिवाशी एकाने मारहाण केली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल शहरातील भवानीपेठ भागातील रहिवाशी अनिल पांडुरंग घाळगे वय अठ्ठेचाळीस हे कामानिमित्त आय डी बी आय बँकच्या मागील बाजूस असलेल्या वाणी गल्लीतून जात होते तेव्हा काही एक कारण नसताना धनराज प्रकाश कोडी राहणार भवानीपेठ यावल यांनी त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच तुला मारून टाकीन अशी धमकी दिली या घटनेच्या साक्षीदार गायत्री अनिल घाळगे या असून या प्रकरणी अनिल घाडगे यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून धनराज कोडी याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही यावल तालुक्यातील सावकेळा सीम येथील एका पन्नास वर्षीय वृद्ध महिलेला तिच्या सुनेने हे माझ्या नवऱ्याचे घर आहे तू घराच्या बाहेर निघ असे सांगून शिवीगाळ केली आणि चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तेव्हा या प्रकरणी सदर पन्नास वर्षे वृद्ध महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे भुनाबाई इब्राहिम तळवी व पन्नास वर्ष राहणार सावकेळा सीम तालुका यावल यांच्याशी त्यांची सून रुखसाना कलिंदर तळवी यांनी वाद घातला व हे माझ्या नवऱ्याचे घर आहे तू घरात राहू नको असे सांगून सासूला त्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केली या घटनेचे साक्षीदार म्हणून मीनाबाई इब्राहिम तळवी यांचे नाव तक्रारीत देण्यात आले असून भुनाबाई तळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुखसाना कलिंदर तळवी यांच्या विरुद्ध यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल येथून चोपड्यापर्यंत हातनूर कालव्याचे काम सुरू आहे सदरचे काम हे गुणवत्तापूर्वक होत नसून व्यवस्थित केले जात नाहीये सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन मनसेच्या वतीने पाटबंधारे विभागसह जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे तातडीने सदर कामाची चौकशी करून गुणवत्तापूर्वक काम केले नाही तर मनसे जनआंदोलन करेल व आमरण उपोषण करेल असा इशारा देण्यात आला आहे यावल तालुक्यातून तालुक्यातील थेट चोपड्यापर्यंत हातनूरचा कालवा वाहतो या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे पाटबंधारे विभागाकडून पाटाच्या उजव्या साईडने झाडे झुडपे काढून रस्त्याचे काम केले जात असून ते निकृष्ट प्रतीचे झाले आहे रस्ता दुरुस्ती देखील व्यवस्थित केली नसून जागोजागी निकृष्ट काम दिसून येत आहे तेव्हा संबंधित मक्तेदाराने लगबगीने काम केले असून कोणतीही निविदा प्रक्रिया न करता मक्ता देण्यात आला होता तेव्हा या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे मनसेने निवेदनातून केली आहे सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की तातडीने या कामाची चौकशी करण्यात यावी यात गैरव्यवहारामध्ये जर कोणी दोषी आढळत असेल तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा तातडीने चौकशी न केल्यास मनसे जनआंदोलन करून आमरण उपोषण करेल असा इशारा देण्यात आला आहे सदरचे निवेदन मनसेचे जिल्हा संघटक चेतन आढळकर उपजिल्हा संघटक अजय तायडे यावल तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे उपाध्यक्ष संतोष जोवरेसह आदींनी दिले आहे साकडी गावातून गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोट्यांनी कापूस चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात साकडी येथील शेतकऱ्याने तक्रार केली आहे साकडी तालुका यावल येथील शेतकरी राजेंद्र देवीदास काळे यांच्या मालकीचे गावातील प्राथमिक आरोग्य के केंद्रालगत असलेल्या कन्या शाळेजवळ गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये त्यांनी कापूस ठेवला होता तेव्हा या गोडाऊनमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात चोट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे अडीच क्विंटल कापसाची वीस हजार रुपये किमतीचा कापूस चोरून नेला तेव्हा शेतकरी राजेंद्र काळे हे सकाळी गोडाऊनकडे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला तेव्हा त्यांनी तातडीने यावल पोलीस स्टेशन गाठले व यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध तक्रार दिली आहे सध्या शेतमालाच्या चोरीचे प्रकार वाढले असून पोलीस प्रशासनाने घटनेचा तपास करून अज्ञात चोट्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करताना सेवाभावी उपक्रम राबवावा बडे न करता वायफळ खर्च न करता, करता आपण काहीतरी चांगलं करावं या उद्देशाने या शहरातील चोपळे कुटुंबियांनी चोपळा तालुक्यातील वेले येथे वृद्धाश्रमात जाऊन आपल्या बालकाचा वाढदिवस साजरा केला व वृद्धाश्रमातील वृद्धांना ज्येष्ठांना अन्नदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आपण समाजाप्रती देणं लागतो या भावनेतून हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे यावल शहरातील जयेश सुदेश चोपडे व आकांक्षा जयेश चोपडे या दाम्पत्याचा मुलगा स्वामी जयेश चोपडे याचा वाढदिवस होता तेव्हा आपण वाढदिवस साजरा करताना बळेजाव न करता वायफळ खर्च टाळून गरजूंना मदत करावी व सेवाभावी उपक्रम राबवावा या दृष्टिकोनातून या दाम्पत्याने सहकुटुंब थेट चोपळा तालुक्यातील वेले येथील अमरसंस्था संचलित बालकाश्रम व वृद्धाश्रम मानव सेवा तीर्थ गाठले व तेथील वृद्धाश्रमातील वृद्ध मनोरुग्ण आणि बालकांच्या समवेत त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला व तेथील सर्वांनाच सन्मानाने अन्नदान केले आपल्या बालकाचा वाढदिवस साजरा करताना सेवाभावी उपक्रम राबवावा असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चोपळे कुटुंबातील सदस्यांनी हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाप्रसंगी जयेश चोपडे आकांक्षा चोपडे स्वामी चोपडे पुष्पा सुदेश चोपडे सुदेश रमाकांत चोपडे ललित रमाकांत चोपडे स्नेहा ललित चोपडे तोनल चोपडे शुभांगी चोपडे प्रतीक्षा रमाकांत चोपडे सह आदींची उपस्थिती होती तेव्हा चोपडे कुटुंबियांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करताना उर्धश्रममध्ये अन्नदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवला असून त्यांचं सर्वत्र

इयावल येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेची सन दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली रविवारी दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाच्या सभेत डॉक्टर सतीश सुपळू यावलकर यांची अध्यक्षपदी तर हेमंत एकनाथ चौधरी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावल शहरात मेन रोडावर श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक आहे या बँकेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली यात अध्यक्ष म्हणून डॉक्टर सतीश सुपळू यावलकर उपाध्यक्ष म्हणून हेमंत एकनाथ चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक मंडळात शरद वासुदेव यावलकर अभिमन्यू फत्रू बळगुजर जगदीश रत्नाकर कवडीवाले महेश वासुदेव वाणी यशवंत वना सोनवणे दिलीप पद्माकर नेवे सुरेश गणपत वाणी किरण बालाजी अटरावलकर नितीन त्र्यंबक हळपे व सुनीता विलास गडे यांची निवड झाली या नवनिर्वाचित संचालकांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी अभिमन्यू बळगुजर जगदीश कवडीवाले हेमंत चौधरी बँकेचे सीईओ चंद्रकांत वाणी यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेला आपण प्रगतीपथावर नेण्यासाठी कठोर परिश्रम घेऊ असे सांगितले तसेच अध्यक्ष डॉक्टर सतीश यावलकर यांनी देखील आपण बँकेच्या हितासाठी कार्य करू असे सांगितले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जे बी बारी व सहाय्यक म्हणून एम बी भारंबे यांनी कामकाज पाहिले अकलूद जवळील पोदार जेंबो किड्स प्राथमिक शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला प्राथमिक शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेतला वैयक्तिक व सांघिक खेळ उत्साहात रंगले विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण देखील करण्यात आले अकलूत तालुका यावल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात पोदार जेंबो किट्स वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला पोदार मुख्याध्यापिका यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाळेचे प्राचार्य व्यवस्थापक व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन ट्रॉफी देऊन स्वागत केले त्यानंतर शालेय स्तरावरील स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी मशाल मार्च पास केले क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे दंत चिकित्सक चांदळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आकाशात रंगीबिरंगी फुगे सोडून क्रीडा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी शाळेचे प्राचार्य हो। आनंद हिरालाल शहा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या क्रीडा महोत्सवात प्रसंगी नर्सरी ते सिनियर के जीच्या चिमुकल्या खेळाडूंनी आय एम द इंजिन ब्लव द बोट फाईट मी झेब्रा क्रॉसिंग एरोप्लेन पझल्स फ्लाईट टाईम अशा नाविन्यपूर्ण खेळाच्या माध्यमातून विविध धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला काही विद्यार्थ्यांनी गाण्याच्या आणि वाद्याच्या तालावर पोम पोम योगा ड्रिल मास ड्रिल केले पोधार जेंबो किटच्या विविध स्पर्धेत विजेत्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले व प्रमाणपत्र आणि पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी पोदार जेम्बो किटचे पालकवर्गासाठी धावण्याची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती विजयी पालकांना वृक्ष भेट देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आपसिन यांनी केले या संपूर्ण क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापक रामदास कुरकर्णी सह शिक्षक शिक्षेतर कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात क्रीडा महोत्सव संपन्न झाला फैतपूर शहरातील पुरातन कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता मंदिरात तुळजाभवानीच्या परडीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले व परडी आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला फैतपूर शहरात पुरातन कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर आहे या मंदिरामध्ये परडीचे आगमन झाले सदर परडी आगमन सोहळा मंदिराचे अध्यक्ष तुकाराम बोरोले यांच्या घरापासून लक्कडपेठ ते आई तुळजाभवानी मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला आईच्या परडीचे टाळ मृगंधाच्या रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या आई तुळजाभवानी मातेच्या परडीचे स्वागत ऑक्शन परडी परडी करून करण्यात आले पूजेचे यजमान जोडपे म्हणून तुकाराम बोरोले हे सपत्नीक विधिवत पूजन आरतीसाठी उपस्थित होते पुरोहित नंदू जोशी हिमांशू जोशी यांनी संपूर्ण धार्मिक विधी आणि पूजा पार पाडली या प्रसंगी समाधान जोशी मयूर सुनील बोरोले राकेश नेहते खिलेश दालवाले प्राग चौधरी लोकेश कोल्हे अनंत नेहते सह समस्त मंदिर समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक भक्त उपस्थित होते एकूणच मोठ्या उत्साहात फैतपूर शहरातील लक्कडपेठ निवासिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परळीच्या आगमनचा सोहळा साजरा झाला व भावी भक्ताने दर्शनासाठी गर्दी केली होती आम तो नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल धन्यवाद